अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील गेंदाबाई मोहनलाल लोढा मोहनभवन प्रतिष्ठान जामनेर यांच्यातर्फे गेंदाबाई निराधार योजनेअंतर्गत शहरातील 50 अत्यंत गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी 500 रुपयांचा मदत निधी हा वाटप करण्यात आला असून पुढील 12 महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला या 50 गरजूंना 500 रुपयांचा मदत निधी देण्यात येणार असल्याचे मोहनभवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद कुमार लोढा यांनी सांगितले आहे। याप्रसंगी माजी नगरसेवक अनिल बोहरा, सेवाश्रम ट्रस्टचे श्याम चैतन्यजी महाराज, महिला मुक्ती संघटनेच्या अध्यक्षा संगीता भांबरे, आशाजी कोठारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा मदतनीस गरजूंना वितरित करण्यात आला आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील मोहन भवन येथे आलेलो आहोत। येथे आज मोहन भवन प्रतिष्ठानच्या वतीने एक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे। तर गेंदाबाई निराधार योजनेअंतर्गत प्रत्येक गरजवंताला प्रति महिना 500 रुपये मदत निधी देण्यात येत आहे। तर आपण आता इथे बघू शकतात की आता इथे मदत निधी वाटप करण्यात येत आहे। तर प्रत्येक गरजवंतास 500 रुपये प्रति महिना देण्यात येत आहे। तर आपण याबाबतची अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। बाई मोहनलाजी लोढा मोहन भवन प्रतिष्ठानतर्फे जी गोरगरीब आणि गरजू लोकांना जी मदत दिली जाते त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन आणि परमेश्वर त्यांना अशी शक्ती देत राहो, गरिबांना मदत करण्याची शक्ती देत राहो अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। आपल्यासोबत अनिल बोहरा आहे, तर त्यांच्याकडून आपण याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। ओम शांती। आज योगायोग आला, गेंदाबाई मोहनलालजी लोढा प्रतिष्ठान या प्रतिष्ठानला आज आम्हाला बोलवण्यात आलं, भेट दिली। जेव्हा या गोष्टींचं प्रतिष्ठानतर्फे या सर्व गोष्टींचं जेव्हा बघितलं तर माणसाला माणूस कोण, चांगला कोण, वाईट कोण, या कोरोनाच्या वेळेस जी माणसात माणुसकी पाहिजे ते खरोखर या कोरोनाच्या वेळेस दिसली। आणि या कोरोनाच्या वेळेस माणसातला माणूस दिसला असेल तर विनोद भाऊ हा चेहरा समोर आला। ज्या माणसाने आतापर्यंत 23,000 किट गोरगरिबापर्यंत पोचण्याचं कार्य केलं आहे ते खरोखर एक संत महंत जे म्हणतात की एकीकडून तुम्ही कितीही दान केलं असेल पण हे स्वतःच्या या आर्थिक परिस्थिती जे दीन दुबळे आहे त्यांना जे दान केलं आहे ते अमूल्य आहे, त्यांची कोणतीही किंमत करू शकणार नाही। या प्रतिष्ठानतर्फे जे कार्य करत आहे आज 20-25 जण जे त्यांचे जोडीदार आहेत सर्व त्यांचे मित्र बांधव खरोखर मी यांना धन्यवाद देतो की त्यांनी या प्रतिष्ठानतर्फे जे 23,000 गरजूंपर्यंत मला असं सांगावं लागेल की आपण या कोरोनाच्या पिरियडमध्ये बघितलं असेल भरपूर लोकांनी केलं पण लॉंग टर्मपर्यंत म्हणजे आजपर्यंत आता कोरोनाला सुमारे 11 महिने होण्याच्या मार्गावर आहे। 11 महिन्यात आज कोरोनाचं जे स्थापना झाली किंवा सुरुवात झाली त्या मार्गापासून आजपर्यंत 11 महिन्यात विनोद भाऊंनी व त्यांच्या मित्रपरवांनी जी मेहनत घेतली असेल जेव्हा कोरोनाची सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत अहो रात्र ते झटले, खरोखर या प्रतिष्ठानचं जितकं कौतुक करणार तितकं कमीच आहे। आणि या कोरोनाच्या माध्यमातूनच माणसाला खरं माणूस समजला आणि त्यांनी तो जिव्हाळा गोरगरिबांशी जवळ येऊन लावलं आणि त्यांनी यापुढेही ती कार्य संकल्पना ही पुढे चालत राहील। आम्ही सर्वांतर्फे त्यांना भरपूर शुभेच्छा देतो व एवढं सांगू इच्छितो की परमेश्वर त्यांना भरपूर आयुष्य देव, गोरगरिबांची त्यांच्या हातून सेवा हो, प्रभू परमेश्वराने हीच मी विनंती करतो। ओम शांती। नमस्ते। आज खूप चांगला दिवस आहे, आज शिवजयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती पण आहे। त्या जयंतीनिमित्त मी सर्व प्रतिष्ठानवाल्यांना शुभेच्छा देते। तसेच गेंदाबाई मोहनलाल लोढा यांची जी प्रतिष्ठान आहे या प्रतिष्ठानाने गेल्या 11 महिन्यापासून गोरगरिबांची सेवा केली आहे आणि या प्रतिष्ठानामार्फत ज्या लोकांना हातावर जे लोक काम करत होते त्या लोकांना 2 वेळेचं जेवणसुद्धा पुरत नव्हतं अशा वेळेस विनोद सरांनी त्यांना मदतीचा हात दिला आणि 2 वेळेचं जेवण देऊन त्यांचे पोटाची भूक जी शांत केली त्याबद्दल त्यांना खूप पुण्य लाभणार आहे। आणि या पुण्यासोबत त्यांच्यासोबत जे लोक काम करतात त्यांनासुद्धा त्यांच्या पुण्याचा वाटा मिळेल एवढं तर नक्कीच आहे।
विनोद सरांनी जे काही काम केलं आहे त्या कामाचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे, कारण की लोक खूप स्वार्थी आहेत. लोक लवकर 5 रुपयेसुद्धा कुणाला देत नाही, परंतु विनोद सरांनी दारोदारी जाऊन लोकांसाठी मदतीचा हात म्हणून लोकांना मदत देण्यासाठी पैशांची जी जुळवाजुळव केली ती खूप कर्तृत्वाचं पद आहे आणि त्यांचा आम्ही अभिनंदनच करतो. मी महिला मुक्तीचे जिल्हाध्यक्ष या नात्याने विनोद सरांना शुभेच्छा देते की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि सतत त्यांनी गोरगरिबांना असंच मदतीचा हात देव. जे सरांचं कार्य आहे हे कार्य फक्त राजकारणी व समाजकारण यापुरता नाही आहे, त्यांचा याच्यात काही स्वार्थ नाही आहे. त्यांची जी संस्था आहे, जे प्रतिष्ठान आहे, त्या प्रतिष्ठानाचं उद्देश एकच आहे की गोरगरिबांना मदत व्हायला पाहिजे. जे गरजू लोक आहे त्यांना 2 वेळेचे जेवण मिळलं पाहिजे. 2 वेळेस जेवण मिळून त्यांच्या मुलांना 2 वेळेचं जेवणाचं घास त्यांच्या पोटात गेलं तर आई वडिलांचा जो आत्मतृप्त होतो तो आत्मतृप्त विनोद सर करत असतात. सरांना आम्ही आता नुकतंच जोडलं आहोत आणि सरांच्या कार्यामुळे आम्ही खूप भरवून गेलो आहे. सरांना आमच्या शुभेच्छा की त्यांनी सतत असं कार्य करत राहावं, आमच्यासारखे लोक त्यांच्या पाठीशी नेहमीच राहतील. सरांनीसुद्धा आम्हाला त्यांच्या कार्यामध्ये सहकार्य करावे, आम्हाला देखील काम द्यावं त्यांनी. आम्हीसुद्धा त्यांना मदतीचा हात देऊ आणि गरीब लोकांना जे काही आमच्याकडून मदत होईल ती मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू. लोढ्या दाम्पत्याला आमच्या सर्व सामाजिक क्षेत्र व राजकीय क्षेत्रातील सगळ्या लोकांकडून त्यांना नेहमीच मदतीचा हात राहील. आणि मी महिला मुक्तीकडून सरांचं खूप खूप अभिनंदन करते, दोघं दाम्पत्यांचं अभिनंदन करते. ज्याप्रमाणे पुरुष पुढे जातो पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, त्यामध्ये ताईंचा मोठा हात आहे. ताईंच्या सपोर्टमुळे सरसुद्धा पुढे काम करू शकतात आणि मी ताईंना एकच इच्छा करते की सतत त्यांनी लोढ्या सरांना आपलं साथ द्यावे आणि पत्नी धर्म निभावून त्यांनी संस्थेसाठी आपलं कार्य हे नेहमी पुढे चालूच राहावं एवढीच मी शुभेच्छा देते आणि त्यांच्या कार्याचं खूप खूप कौतुक करते. आता आपल्यासोबत मोहन भवन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनोद लोढा हे आहेत, तर आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. आज गेंदाबाई मोहनलाल लोढा मोहन भवन प्रतिष्ठानतर्फे गेंदाबाई निराधार योजना ही लॉन्च करण्यात आली. ह्या योजनेद्वारे शहरातील 50 निवडक एकदम आर्थिक परिस्थितीने ग्रासलेले 50 लोक निवडले गेले आहेत. त्या 50 लोकांमध्ये ज्यांना वीज बिला भरायची तकलीफ आहे, मुलांना शाळेची फी भरायची तकलीफ आहे, घर भाडं भरायची तकलीफ आहे, पैशाअभावी जे औषध घेऊ शकत नाही, असे 50 गरजवंत निवडून त्यांना प्रत्येकी 500 रुपये असे 12 महिन्यापर्यंत आम्ही 500 रुपये देणार आहोत. हे 500 रुपये देताना यात प्रतिष्ठान फक्त माध्यम आहे, यात हे 25,000 रुपये जे जमा झाले आहेत ते बाळूभाई डांगी, अनिलभाई बोहरा, रितेशजी डांगी, त्याच्यानंतर अनिलभाई तेली, बाबूराव हुराळे, त्याच्यानंतर सतीशभाई पाटील, शंकरभाई टाकळे, रवीभाई बंडे, असे हे जे महान दाते यांच्याकडून आम्हाला प्रतिष्ठानला सपोर्ट मिळालेला आहे. ह्या प्रत्येकाने आपल्या आपल्या परिस्थितीने, कोणी 2 पाकिटं, कोणी 5 पाकिटं, कोणी 10 पाकिटं, कोणी 5 पाकिटं, 15 पाकिटं असे दिलेले आहे. इथेच ते थांबलेले नाही आहे, तर त्यांनी कोणी 3 महिन्याची नोंद केलेली आहे, कोणी 5 महिन्याची नोंद केलेली आहे, कोणी 7 महिन्याची नोंद केलेली आहे. अशा परिस्थितीतून यांच्याकडून पैसे घ्यायचे माध्यम म्हणून आम्ही आहे. आणि हे पैसे जे 50 गरजवंत निवडलेले आहे त्यांच्या हातात ही आज वितरण करण्यात आलेले आहेत. ह्या वितरण समारंभाला स्वतः अनिलभाई, त्याच्यानंतर श्याम चैतन्यजी महाराज, बाळूभाई डांगी, महिला मुक्ती संघटना जिल्हा अध्यक्ष संगीताजी भामरे, त्याच्यानंतर आशाजी कोठारी यांचा सहवास आम्हाला लाभलेला आहे. यांच्या आशीर्वादाने आणि सहवासाने आम्ही पुढं सतत जात राहू हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. तर आता आपल्यासोबत सेवाश्रम ट्रस्टचे श्याम चैतन्य महाराज आहेत, तर त्यांच्याकडून पण आपण याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आमच्या गेंदाबाई मोहनलाल लोढा या प्रतिष्ठानच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. मला बोलताना अतिशय आनंद होतो आहे की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने त्यांनी निराधार योजना सुरू केली. आणि आमचे अनिल भाऊ बोलले की माणूस जन्माला येतो आणि खूप काही कार्य करून जातो, पण काही कार्य असे असतात की लोढाजींनी कोरोना काळमध्ये 22,000 लोकांपर्यंत पोचून जी सेवा दिली ही खरंच खूप कौतुक करण्यासारखी आहे. आणि शास्त्र म्हणतं की ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो. तो ये जो आज आपल्या कोरोनासारख्या महासंकटामध्ये
गरिबांपर्यंत पोचून जी तुम्ही प्रेमाचा हात पुढे केलेला आहे, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे। आणि आपल्या गुरुदेव सेवा आश्रमने पण कोरोना काळमध्ये खूप मोठा एक घास प्रेमाचा अभियान चालवला आणि ह्या प्रसारमाध्यमातनं आम्ही लोकांपर्यंत जे पोहोचवण्याचं काम करतो तर त्याच्या पाठीमागचा आपला एक उद्देश पण असतो की हे सगळं बघून एक समोरच्या लोकांना पण ती प्रेरणा मिळावी। आता जे आमच्या विनोदजींनी सांगितलं की आम्ही माध्यम आहोत पण देणारे खूप दाते आहेत, तर खरंच देणारे खूप आहे, फक्त त्याला व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवणारी लोकं पाहिजेत। देणारे खूप आहे, आता मी छोटंसं सुरू केलं होतं, बोलायला नको पाहिजे, जे केलं ते केलं, परंतु 8.5 लाख रुपयाचं राशन किट वाटलं गुरुदेव सेवा आश्रमाने एक छोटाशा याच्यामध्ये। तर असे जर दानदाते तयार आहेत आणि तुमच्यासारखे जर करणारी सगळी टीम आहे तर खरंच तुम्हाला हृदयापासून खूप खूप धन्यवाद। आणि असे कार्य दुसरे जे आहे जे माध्यमातून आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे लोक बघतील त्यांना पण आवाहन करेल मी की अशा गोर गरिबांसाठी आपण पण पुढे यावं आणि असे कामामध्ये आपण पण सहकार्य करावं आणि गोर गरीब जे आज बिचारे दुःखी आहे, जे परेशान आहे, त्यांना आपण सपोर्ट करून तेही आपलेच कोणीतरी आहे असं त्यांच्यासोबत जाऊन थोडासा एक प्रेमाचा हात पुढे करा, तर खरंच त्यांचाही एक सपोर्ट मिळेल आणि त्यांनाही जगण्याचा एक आनंद मिळेल असं मला खूप आनंद आहे। मी पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि परमेश्वर भगवान महावीर या सगळ्या टीमला खूप खूप आशीर्वाद देवो, त्यांना शक्ती देवो आणि असे कार्य त्यांच्या हातानं घडत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करून सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कस्य दुःख भाग् भवेत्। ओम शांती शांती शांती। महाराष्ट्राचे कुलदैवत शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी माता आणि जिजाऊ माता यांना अभिवादन करून सन्माननीय व्यासपीठ महंत महाराज यांना अभिवादन। आज शिवजयंतीचे औचित्य साधून विनोद भाऊ लोढा दानशूर यांनी आज गेंदाबाई मोहनलाल लोढा निराधार योजनेमार्फत आज त्यांनी ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत त्यांनी प्रत्येक महिन्याला प्रत्येक व्यक्तीला असे 50 व्यक्तींना 500-500 रुपये दर महिन्याला ते देण्यात येणार आहे। विनोद भाऊ, मी तुम्हाला सांगू शकते, तुम्ही हे एकटे काम करू शकत नाही, तुमच्या पाठीमागे तुमच्या सुविद्य पत्नी वंदना भाभी यांचा मोठा हात आहे, तर त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते। आणि विनोद भाऊ, भामाशा ही पदवी दिली तर त्यात काही कमी होणार नाही। तसेच विनोद भाऊ, तुम्ही आपण कोरोनाच्या काळामध्ये 9 महिन्यामध्ये जे आजपर्यंत 37 लाखापर्यंत 9 महिन्यामध्ये तुम्ही ज्या निराधार व्यक्तींना, आर्थिक कमकुवत व्यक्तींना वाटण्यात आलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद। प्रत्येक गरजू व्यक्तींना पूर्ण 12 महिने ते हे कार्य करणार आहेत, प्रत्येक गरजू व्यक्तीला पूर्ण 12 महिने ते 500 रुपये देणार आहे। तर याबाबतची माहिती आपण आत्ता त्यांच्याकडून जाणून घेतलेली आहे। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।